माझं नाव जागृती किशोर पेटकर, मी राजेश्वर युनियन हायस्कूलची विद्यार्थिनी आहे आणि आज माझा वक्तृत्वाचा विषय आहे शेतकरी म्हणजे जोगनस्थ लेखा। शेतातील मातीची माया आय फार गोड, शेतकरी करतो मेहनत अनमोल, नका विसरू त्या घामाचे थेंब आणि शेतकऱ्याचे नका बनव रे जोगाने घेम, आणि शेतकऱ्याचे नका बनव रे जोगाने घेम। शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, समाजाचा आधारस्तंभ आहे, दिवस रात्र शेतात कष्ट करणारा शेतकरी घाम गाठतो आणि अख्ख्या जगाला अन्नधान्य पिरवतो। मित्रांनो, अशा शेतकऱ्याची आपल्याकडून अवहेलना केली जाते। आपण बरेचदा शेतकऱ्याला अशिक्षित, अडाणी, गरीब असं म्हणून अवहेलना करतो। आपल्याला का म्हणून अधिकार आहे की शेतकऱ्याची आपण अवहेलना केली पाहिजे? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जर कोणी असेल तर तो म्हणजे शेतकरी। कारण मित्रांनो, हजारो करोडो लाखोची नोकरी करून स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरवणे सोपं असते, पण 100 रुपयासाठी दिवस रात्र शेतात मेहनत करून अख्ख्या समाज अख्ख्या जगाला अन्नधान्य पुरवणे काही सोपे नसते। मित्रांनो, काही सोपे नसते। आणि आपल्या डोळ्यासमोर नेहमी एक दृश्य दिसत असते, ते म्हणजे शेतकऱ्याची आत्महत्या। शेतकरी फाशी घेताना दिसत असतो आणि हे दृश्य पाहिल्यावर आपण लगेच बोलायला लागतो। शेतकऱ्याला त्याचा जीव महत्त्वाचा वाटला नसेल म्हणून त्याने आत्महत्या केली, पण आपण हा विचार करत नाही की शेतकऱ्यावर जे संकटं आले ते दुसऱ्या कुठल्याही शेतकऱ्यावर येऊ नये। आणि जो अख्ख्या जगाला अन्नधान्य पुरवतो अशा व्यक्तीवर जीव देण्याची वेळ येऊ नये म्हणून आपण त्याला मदत केली पाहिजे, हा विचार कोणीही करत नाही। शेतकरी जीव का बरं देतो? शेतकऱ्याला शेती करण्यासाठी बरेचदा कर्ज काढावा लागतो आणि कर्ज काढल्यावर त्याचे जास्त पैसे लाजल्यामुळे तो तितक्या पैशाची परतफेड करू शकत नाही। अशा वेळी शेतकरी मात्र जीव देण्यावर शेतकऱ्यावर वेळ येते। आणि मित्रांनो, आपण लाखो करोडाची नोकरी करतो हे काही अयोग्य नाही, पण 100 रुपयासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या त्या शेतकऱ्याची अवहेलना करणे मित्रांनो अयोग्य आहे, ते अयोग्य आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण नोकरी करत आहोत आणि जर शेतकरी शेतात मातीत काम करत आहे म्हणून जर त्याला आपण गरीब, अशिक्षित आणि अडाणी म्हणत आहोत तर हे चुकीचं आहे। कारण आपण कुठेतरी विसरत चाललो आहे। ज्या दिवशी शेतकऱ्याचे हात मातीत काम करायचे थांबतील त्या दिवशी आपला श्वास थांबायला काहीही वेळ लागणार नाही। हजारो लाखो रुपये आपण खाऊ शकत नाही, खावा आपल्याला अन्नच लागेल। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की या जगात सर्वात जास्त महत्त्वाचा जर व्यवसाय असेल तर तो शेतीला प्राथमिक व्यवसायाचा दर्जा आहे। मित्रांनो, आपण धन कमावू शकतो पण धन खाऊ नाही शकत। आपल्याला हिंदीतली कहावत माहिती आहे, धन सिर्फ कमाया जाता आहे, वो खा नाही सकते, खाना अनाजी पडत आहे। सोन्याच्या ताटात आपण खाऊ शकतो मात्र सोनं खाऊ शकत नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण मोठ्या मोठ्या मॉलमध्ये सामान खरेदी करायला जातो तेव्हा आपण तिथे पैसे वाचवायचा प्रयत्नही करत नाही, कुठेतरी आपल्याला आपली कमीपणा वाटते। पण जेव्हा शेतकऱ्याकडून आपण सामान घेतो तेव्हा आपण तिथे कुठेतरी पैसे वाचवतो, असं का? आणि सर्वात महत्त्वाचं, आज समाजात शेतकऱ्याचं एक गंमत हास्य विनोद करण्यासाठी उपयोग केला जात आहे। तर आपण त्या शेतकऱ्याचा जेव्हा हास्य विनोद निर्माण करतो तेव्हा सर्वात जास्त हसा आपला होते। कुठेतरी विसरत चाललो आहे की आपण लाखो करोडाची नोकरी करूनही आपल्याला धान्यासाठी त्या शेतकऱ्याकडेच जावं लागतं। आणि अशा शेतकऱ्याला जर आपण गरीब म्हणून अशिक्षित अडाणी म्हणत आहोत तर इथे कुठेतरी आपण आपलीसुद्धा कमतरता करून घेत आहोत। जर तो शेतकरी गरीब झाला तर त्याच्या तोच आपल्याला गरीब शेतकरी जर आपल्याला धान्य पुरवत असेल तर आपली तुलना कुठे होईल याचा विचार आपण स्वतः करायला पाहिजे। इतके सुशिक्षित असून जर तुम्ही शेतकऱ्याला अशिक्षित अडाणी म्हणून अवहेलना करत आहात तर शेतकऱ्याला मनाला काहीही उशीर लागणार नाही की तुमच्या सुशिक्षित नोकरीपेक्षा आमची अडाणी मातीभरी आणि आम्ही दिवसभर केलेली शेतातील मेहनतच खरी मित्रांनो, शेतकरी हा उन्हातानात राबतो आणि मातीत घाम गाठतो, स्वतःच्या पोटाला चिमटी घेऊन चटणी भाकर खाऊन अख्ख्या जगाला धान्य पुरवतो। हे काम कोणीही करू शकत नाही, हे काम फक्त शेतकऱ्याकडूनच केले जाईल। अशा या प्राथमिक व्यवसायाला, शेतीला जर चालना मिळणं बंद झाली तर या जगाचं पोट कोण भरणार याचा विचार आपण करायला पाहिजे। स्वतःसाठी पीक घेणे हा काही चुकीचं गोष्ट नाही, शेती करणे हा सर्वात चांगला व्यवसाय आहे। जेव्हा सर्वजण शेती करायला लागेल, स्वतः धान्य घरी घ्यायला लागेल तेव्हा आपले पैसेसुद्धा वाचतील आणि आपल्याला चांगलं धान्य आपल्याला घरी मिळेल, चांगलं अन्न खायला मिळेल याचा विचार करायला पाहिजे।
जर इतकंही बोलून तुम्ही अशिक्षित अडाणीसारखे त्या शेतकऱ्याची अवहेलना करत गेलं तर या जगातून शेती हा व्यवसाय कमी होत जाणार. आखरी तुम्हाला इतकंच सांगणार की शेतकरी म्हणजे जोक नसतो लेखा, शेतकरी म्हणजे जोक नसतो लेखा आणि अख्ख्या जगाला धान्य पुरवणे हा काही नसतो गमतीचा झोका, हा काही नसतो गमतीचा झोका. जय जवान जय किसान.